विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल तू का भरे माझे
काजे पिता मारा तुलसी हर दाना काजे पिता मारा तुलसी हर दाना काजे पिता तुलसी हर दाना Yeah.
हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम सुखनो हे एरती माई के दुखाची जनती नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुलियाई से लावी मनापिसे गोविंदाचे एरती माई के दुखाची जनती नाही आदि अंत्य अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करिता घेतलेला भंग महान भगवत भक्त जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरु आणि छत्रपती शिवाजी राजांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबराय देहू निवासी यांचा चार चरणाचा अति उत्कृष्ट असा असलेला अभंग उपदेश प्रकरणातील अभंग संत मायबापांच्या सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं समजते. आपल्या चिखली गावामध्ये चिखली तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तसं जर बघितलं तर ताईंनी या हँडवेलवर लिहिलंय की नारी नारी मत कहे यारो, नारी हे रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान. आणि आजच्या आधुनिक जगाला खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय कळण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. स्त्रियांचा परमार्थ काय असतो हे कळण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी ताईंनी सुंदर असं भव्य दिव्य निवेदन केलंय आणि खऱ्या अर्थानं वर्णन करायचं म्हणजे सुंदर असं या ठिकाणी गोडगोड गोडगोड केलेलं निवेदन. मृदंगाचार्य बाबा असतील महाराष्ट्रातील नामांकित ज्यांची मृदंगावर थाप पडल्यानंतर 2 तास आम्हाला ते एका तालावर नाचवतात. सुंदर अशी ज्यांची थाप आहे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर ज्यांची थाप पडते असे असणारे मृदंगाचार्य बाबा आहेत. पेटी मास्तर आहेत सुंदर अशी पेटी वाजवतात. गायनाचार्य सुद्धा आहेत या ठिकाणी नारदासारखे काहीच कमी नाही दादा. श्रोते मंडळी आहेत या ठिकाणी सुंदर अशी माईक सिस्टीम शूटिंग आहे.
सर्वच जणांना धन्यवाद देते. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणापर्यंत नेऊन पोचवलं, त्यावेळेस अर्जुनाने युद्ध केलं, तसंच या रणांगणापर्यंत आणून पोचवणाऱ्या आमच्या ताई म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या आजच्या सारथी. सारथी ज्याला म्हटलं जातं, जो निस्वार्थी प्रेम जगावर करतो त्याला सारथी म्हटलं जातं. दादा, असा आपला स्वतःचा निस्वार्थ बघता या सर्व या ठिकाणी महिला मंडळी पुरुष मंडळींचं सुंदर असं निवेदन सप्ताहाचं त्यांनी केलं, त्याबद्दल ताईंना मी धन्यवाद देते. सुंदर असं भागवत कथेचे निवेदन चालू आहे, सर्वांना धन्यवाद देते. एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, या युक्तीप्रमाणे सुंदर असं केलेलं मोठं निवेदन. सगळ्यांना साष्टांग दंडवत करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख न हे, एरती माईके दुखाची जनती नाही आधी अंत्य अवसन. दादा, या विश्वामध्ये जर बघितलं, भारत देशामध्ये जर बघितलं, 33 कोटी देव, 8 कोटी भैरव आणि 9 खंडेराय आहेत, एवढे सगळे देव असताना तरी देखील माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जगद्गुरु तुकोबरांनी एकच देव का आपलासा करून घ्यायला सांगितलाय, आणि तो देव आपलासा करून घेतल्यानंतर फायदा काय, आणि एवढे देव असल्यानंतर एकच देव का आपलासा करून घ्यायला सांगितलंय, असे 3 प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. जगद्गुरु तुकोबराय असं का सांगतायत की बाबांनो त्यांना पुन्हा पुन्हा का सांगावं असं लागतंय, कारण आपली गत अशी झालीये की आपण प्रत्येक वारामध्ये देवाला पाहतो, वारा गणित देव बदलतो. ज्या दिवशी सोमवार उगवला, सोमवार आला की आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातो. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिंती, त्या भगवान परमात्माला नमन करतो. आपण म्हणतो तो भोळा आहे, त्याच्या मंदिरामध्ये गेलं, एक बेलाचं पान, 2-4 साखरेचे दाणे आणि 1 तांब्यावर पाणी घातलं की तो झाला प्रसन्न, त्याला भोळा म्हटलंय. पण माझे तुकोबराय सांगतात, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. पण सोमवार आल्यानंतर आपण त्या महादेवाची भगवान शंकराची भक्ती करतो. सोमवार गेला रे गेला की भगवान शंकराला राजीनामा आणि लगेच आईच्या मंदिरामध्ये जायचं. कोणत्या आईच्या? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, शासुर मर्दाना निघणार. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवदान, करावा विठ्ठल जीवदान, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. आणि गुरुवारी दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जाणार. 3 शिरे 7 तया माझा दंडवत, गुरुवार गेला रे गेला की परत संतोषी मातेच्या मंदिरामध्ये जाणार. स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घाती लावो, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घाती लावो, आचारी वेदांचा फुलवरा बांधला, आचारी वेदांचा फुलवरा बांधला,
लगेच संतोषी मातेला राजीनामा, लगेच मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाणार। शरण शरण जी हरो बलता, शरण शरण जी हरो बलता, शरण शरण जी हरो बलता, तुम्हा आलो राम दूता, तुम्हा आलो राम दूता, काया भक्ति शरण हनुमंता तुम्हालो रामदूता। शनिवारी मारुतीरायाची भक्ती करणार, मारुतीरायाची भक्ती करणार, मारुतीरायाला नवाज बोलणार, पण शनिवार गेला रे गेला की मारुतीरायाला राजीनामा देणार। आपुला तो एक देव करुणी घ्यावा। तुम्हाला वाटतं महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं की मला भगवान परमात्मा भेटेल, एखाद्या कीर्तनामध्ये गेलं की मला भगवान परमात्मा भेटेल, एखाद्या कथेमध्ये गेलं की मला देवाची प्राप्ती होईल, पण ताई असं नाहीये। भगवान परमात्मा प्रत्येक चराचरामध्ये भरलेला आहे। माऊली सांगतात, सर्व घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाश सहस्त्र रश्मी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा भरलेला आहे। हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, जनाबाई महाराज सुंदर असं वर्णन करतात। हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे आणि तुम्ही त्याला इकडे तिकडे का सापडताय, प्रत्येक चराचरामध्ये भरलेला आहे। म्हणून तुकोबराय सांगतायत, म्हणून तुकोबरांना परत परत सांगावं लागतंय की आपुला तो एक, आपुला तो एक देव करणी जावा, आपुला तो एक देव करणी जावा, आपुला तो देव करणे घ्यावा, देहे दुनाची वास करणे, आपुला तो एक देव करणे
ગુણી ગાવા તેને વિનાચવા સુકનો હિ રામ કૃષ્ણ હરિ એ રતી આપુલા તો એક દેવ કરુણી ઘ્યાવા તેને વિના જીવા સુખ નહી. बऱ्याच महिला मंडळींच्या नाकामध्ये सुंदर असा दागिना आहे, जसं मुलीने घातलाय ना, त्याला काय म्हणतात तुमच्या इकडे? बोलत नाहीत का इकडच्या बायका? काय म्हणतात? हा, नथ म्हणतात. वा, त्याला नथ म्हणतात. तसंच एका महिलेने सुंदर अशी नाकामध्ये नथ घातली. नाकामध्ये नथ घातल्यानंतर तिच्या नवऱ्याने लोकांच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून तिला तो दागिना बनवला होता. जशी नाकामध्ये तिने नथ घातली, आता तिने तिने म्हणण्यापेक्षा तिला काहीतरी नाव ठेवलं पाहिजे. तिला आपण नाव ठेवू ठकूबाई. आणि जशी त्या ठकीने नाकामध्ये नथ घातली, पूर्ण गावामध्ये सांगत फिरू लागली, अहो ताई, तुमच्या भावानं माझ्या नवऱ्यानं मला 10 ग्रॅमची नथ केली. आता दृष्टांतातल्या ठकीची नथ होती, आपल्याला काय करायचं तिचं नाक का तुटाना? पण नथ कितीची होती? कितीची होती? 10 ग्रॅमची नथ होती. आणि जशी ठकीने 10 ग्रॅमची नथ नाकामध्ये घातली, नाकामध्ये घातल्यानंतर ती आत्याबाई जवळ गेली. अहो आत्या, तुमच्या लेकानं माझ्या नवऱ्यानं मला 10 ग्रॅमची नथ केली. आता सासू सुनाला एकमेकाचं कधीच पटत नाही, इतका वैर असतो त्यांचं. तुम्ही सासू सुनांचं भांडण बघितलंय का? माहितीये का तुम्हाला? सवती सवतींचं बघितलंय का? सवती सवतीचं भांडण माहितीये का? मलाही माहित नाही आता, नाही तर तुम्हाला सांगितलं असतं. पण सासू सुनाचं भांडण एवढं वाईट असत ताई. सासू सुनाचं भांडण वर फटकळ तोंडान, सासू सुनाचं भांडण वर फटकळ तोंडान, सासून सुनाच्या कानाखाली मारली, सुनपण सासूच्या कमराला लावली. जसं सासू सुनाचं भांडण लागलं, हिला का नथ केली, हिला का नथ केली? पण नवरा बिचारा गावामध्ये निघून गेला, ती सगळ्यांना सांगत फिरू लागली. पण ठकीला एक सवय होती, ठकीने जशी हातावर मशेरी घेतली, ताई माळशेच कसरा, माळशेच कसरा घाट चालू केला. तुम्हाला आहे का सवय? इकडे लावतात का कोणी? जाऊ दे, इथं खरं बोलू नका. हा धर्म मंडप आहे, इथं खोटं बोलायचं नसतं. पण आता खोटं बोला, जाऊ द्या, तुम्ही काय खरं बोलणार आहेत माझ्या समोर? पण ठकीला जशी सवय होती, ठकी रोज मशेरी लावताना तिची नाकातली नथनी डुलायची. सुंदर अशी नथनी डुलत असताना एक दिवस असा आला, ठकीने जशी हातावर मशेरी घेतली, रोजच्या प्रमाणे आज काही तिची नथनी डुलाना. आणि जशी नथनी डुलाना, तशी ती मोठ्याने आरडू लागली, आक्रोश करू लागली. परत ते ननंदबाई जवळ गेली. अहो ताई, तुमच्या भावानं माझ्या नवऱ्यानं 10 ग्रॅमची नथ केली होती, घातली ओ कोणाच्या तरी. हा, तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? जशी मोठ्या मोठ्याने आरडू लागली, म्हणू लागली, परत आत्याबाई जवळ गेली. अहो आत्या, तुमच्या लेकानं माझ्या नवऱ्यानं 10 ग्रॅमची नथ केली होती आणि घातली ओ कोणाच्या तरी मड्यावर, असं म्हणू लागली. आणि म्हणत असताना समोरून एक आजीबाई येत होती. जशी आजीबाई आली, आजीबाई मान हलवत हलवतच आली होती. आजीबाई असं असं करत आली, आना आना करत होती आजीबाई, आणि सोबत आजोबा पण होते. नको 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 म्हणायची. पहा, तुम्ही कधीही निरीक्षण करून पहा, म्हातारी म्हातारी झालेली असती तरी आशा संपत नाही, आना आनाच करते. पण म्हातारा मात्र म्हातारा होतो ना, तर नको 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 म्हणत असतो, आणून आणून थकलेला असतो बिचारा. पण हिची काय आशा संपत नाही. जशी आजीबाई समोरून आली, आणि आजीबाई समोरून आल्यानंतर ठकी आजीबाईला म्हटली, आजीबाई माझी नथनी हरवली हो, 10 ग्रॅमची केली होती ना तुमच्या लेकानं,
लोकांच्या शेतामध्ये जाऊन जाऊन केली होती ना, लोकांच्या शेतामध्ये कांदे बटाटे हरभऱ्याचं पीक इकडे जास्त दिसतंय, हरभरा काढू काढू केली होती, पण आजीबाई माझी नतनी हरवली ना, जशी आरडू लागली आजीबाई म्हटली ठके रडू नकोस, मी तुला तुझी नतनी सांगते। हो आजी तुम्ही माझी मला नतनी सांगताय? हो, तुझ्या घरामध्ये गोदरेजचं कपाट असेल ना? आहे ना आजी, सगळं दिलं माझ्या बापाने, कपाट दिलं, टीव्ही दिला, पाणी तापायचा बम दिला, शोकेस दिला, सगळं घातलं यांच्या, पण काहीच पुरलं नाही यांना म्हटली। जशी मोठ्या मोठ्याने आरडू लागली ना ठकी, जसं असं म्हणू लागली, त्यावेळेस आजी म्हणते ठके मागचं पुढचं काढू नको ग, आता जाऊ दे, पण तुला काय पाहिजे? मला माझी नतनी पाहिजे। तुला नतनी पाहिजे ना, मग मी सांगते, कपाट जवळ जा, त्याच्यावरचा पडदा बाजूला काढ, नका शिकांत शरीर निहाळून बघ, तुला काय सापडेल, तुझी काय सापडेल, नतनी सापडेल। जशी ठकी कपाटा जवळ गेली, गळ्यातल्या पुतीमध्ये नतनी अडकवलेली होती, पण ठकीला नतनी सापडे ना म्हणून ठकीने जशी कपाटावर उडी मारली, तशी म्हातारीने माग खेचली आणि म्हातारी म्हटली ठके पासी, परी तू जागा चुकलाशी ठके, तुझी नतनी इकडे तिकडे कुठं नसून तुझ्या गळ्यातल्या पोथीमध्ये आहे। ठकीला जसा नतनीचा विसर पडला होता ना, तसा आपल्याला सुद्धा त्या भगवंताचा विसर पडलाय, म्हणून जगद्गुरु तुकोबारांना पुन्हा पुन्हा सांगावं लागते, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख न हे, एरती माई के दुःखाची जनती। तो भगवान परमात्मा जर सोडला ना, तर तुमच्या जीवनामध्ये सगळं दुःखच आहे, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे। संसारामध्ये जर बघितलं ना, तुम्हाला खूप दुःख पाहायला भेटेल, सुखाचा विचारच संसारामध्ये करायचा। विचार नाही कोठे, काय सुंदर वातावरण आहे महाराज। मला असं वाटतं माझं कीर्तन थांबवावं, यांचंच गायन वादन ऐकावं, एवढे सुंदर असे गायन वादन करतात दादा, फार आनंद वाटला मला। एवढं सुंदर वातावरण कुठेच बघितलं नव्हतं, एवढं छान तुम्ही वाजवताय, एवढं सुंदर तुम्ही गाताय, नाही तर आम्हाला गायक भेटतात दादा, काय सांगावं, गायक भेटतात दादा, सांगायसारखंच नाही। मी परभणीमध्ये कार्यक्रमाला गेले होते, गावाचं नाव सांगितलं असतं पण तुम्ही तिकडे जा लाग लावून द्यायला, एखाद्या असले तिकडे मी अभंग घेतला होता, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, दोघ जण चाल म्हणायला आलाय, तिन्ही देव जैसे आमच्या परभणीचे ससे, म्हटलं ते कशाला आले इथं, मी म्हटलं माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, तर म्हणतो माझी मा मी तुझे वर्णी गुण नाम,
म्हटलं अरे ती कशाला आली तर तुझी मामी. मी म्हटलं बरं जाऊ दे आता तरी नीट म्हण बाबा, त्याचे दात पडलेले होते. मी म्हटलं मोगरा फुलला मोगरा फुलला, तो म्हणतो मकर फुगला मकर फुगला. म्हटलं तुझ्या बापाचं खाल्लंय का? विठ्ठल 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 विठ्ठल. पण या ठिकाणी तसं काय नाही दादा, सुंदर असं वातावरण आहे. सगळे असे टवटवीत चेहऱ्याने पाहतात, कुणीही झोपायचं नाही. आणि चष्म्यावाल्यांकडे जास्त लक्ष द्या, कारण चष्म्याच्या आतून डोळे टाकले तरी दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल काय चाललं होतं आपलं? कीर्तन. हा तुमचं असंय म्हणून आमचं बरं आहे बरं का. कीर्तन चाललं होतं. बरोबर आहे. मी काय सांगत होते, एरती माई के दुःखाची जनती. या संसारामध्ये इतकं दुःख आहे दादा, दुःख बांधवळी आहे हा संसार. पण दादा या संसारामध्ये इतकं दुःख असताना देखील माझे संत सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, भोजन करावे वेळोवेळा. असं सांगितलंय ना, असं सांगितलंय, भोजन करावे का भजन करावे असं सांगितलंय. संसारी असावे असो नीन सावे, संसारी असावे असो नीन सावे, संसारी असो सावे असो नीन सावे, संसारी संसारी असो भजन केलं ना दादा, तर खऱ्या अर्थानं तर भगवान परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. खरं सांगू का, या संसारामध्ये किती धावत पळत कष्ट करत असतात ना, त्या संसारिक जीवाला विचारा. खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त जर संसारामध्ये धावत पळत कष्ट करणारे जर कोण असतील ना दादा, तर आई वडील असतात. खरं सांगू का, हा संसार एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे, या संसाराने मोठ्या मोठ्या राजांना सुद्धा सोडलं नाही, तर आपल्यासारख्यांची काय किंमत आहे. ताई साहेब तुम्हाला सांगते, शिवाजी राजे एवढे मोठे राजे होऊन गेले, पण त्या राजाला जर धोका कोणी दिला असेल ना, तर स्वतःच्या संसाराने धोका दिला. ताई साहेब अन्नामध्ये विष घालून जर घालणारी कोण असेल ना, तर स्वतःची पत्नी होती. स्वतःच्या पत्नीने शिवरायांच्या अन्नामध्ये विष घातलं आणि विष प्राशन केल्यानंतर शिवरायांचा मृत्यू झाला. पण दादा तुम्हाला खऱ्या अर्थानं बोलून जाते, आज जर माझा छत्रपती शिवाजी राजा जर या देशामध्ये राहिला असता ना, माझ्या छत्रपती शिवाजी राजाला 100 पलीकडे आयुष्य असत ना, तर आज प्रत्येक मराठ्याच्या दाराला सोन्याचं कुलूप असत, सोन्याचं कुलूपच लावून गेलं असता. पण माझ्या छत्रपती शिवाजी राजांना आयुष्य कमी भेटलं. आजही एक कवी सांगून जातात, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या मातेला, आणि छत्रपती शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आज जर छत्रपती शिवाजी राजे असते ना, अंधार जात आहे आणि कुत्रपीठ खात या मणीप्रमाणे गंमत झाली नसती, आजही कोपर्डी सारखे प्रकरण घडले नसते. केवळ माझे शिवराय आज महाराष्ट्र भूमीमध्ये नाहीत ना, म्हणून कोपर्डी सारखे लोणी धामणी सारखे प्रकरण ताईंनी हँडवेलवर टाकलंय. नारीची निंदा करू नका, नारीला मारू नका, तिला जन्माला येऊ द्या. आणि तुम्ही पाहताय आज त्या नारीवर कसे बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत. आपण कोपर्डीचं प्रकरण बघू ना, 1.5 वर्ष झालं नाही, 1 वर्ष झालं नाही, तर लगेच धामणी गावामध्ये कोमल कोळेकर नावाच्या मुलीला डोक्यामध्ये दगड टाकून चिरडून तिला मारलं. ताईसाहेब असं जर होत असेल
तर मी प्रत्येक पुरुष मंडळींना एकच सांगू इच्छिते, तुम्ही जर खऱ्या अर्थाने शिवरायांचा मावळा असेल ना, तर ज्या नजरेने तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या बहिणीकडे पाहता ना, त्याच नजरेने समाजातील प्रत्येक बहिणीकडे पहा. नक्कीच शिवरायांची जयंती साजरी झाल्याशिवाय राहणार नाही. आज जर शिवाजी राजे असते ना ताई साहेब, तर आज आपल्या समोर राम मंदिराचा मुद्दा उभा आहे. पण शिवाजी राजे जर या देशामध्ये झालेच नसते ना, तर राम मंदिराचं बाजूला ठेवा, पण काशीचा सुद्धा मुद्दा आज आपल्या समोर उभा असता. पण खऱ्या अर्थाने सांगते, माझे शिवराय देव नव्हते, पण त्यांच्यामुळे आज देवळामध्ये देव आहे, हे आपल्या महाराष्ट्र भूमीची गत आहे. आज जर शिवराय नसते ना, तर काशी की कला जाती है, मथुरा में मस्जिद बसती है. अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी है, सुन्नत होती सबकी है. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे, इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे, पूरा भूगोल बदल देंगे. हम हैं शिवा के मराठे, जोड़ना चाहते ही इंसान, अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तो जला देंगे पाकिस्तान, जला देंगे पाकिस्तान. धर्मवीर शंभू राजांचे बलिदान ते आठवू, हिंदुत्वाचा यज्ञ आम्ही पुन्हा मनी पेटवू, हिंदुत्वाचा छावा आमचा आन बान निशान, ठार करून यवनांना मुक्त केले हिंदुस्तान. राजमाता जिजाऊंनी दिले राजनीतीचे धडे, पराक्रमी शंभू राजांसाठी भूरी वाजविले चौघडे, महान योद्धा रण झुंजार, असा धर्मवीर पुढे कधी न होणार. राष्ट्रपुरुष शंभू राजे हे नाव जगात अखंड गर्जत राहणार, अखंड गर्जत राहणार. दादा खऱ्या अर्थाने सांगून जाईल, पण माझ्या शिवरायांवर आणि संभाजी राजांवर संस्कार करणारी माता जर कोण असेल ना, तर ती जिजाऊ माता होती. पण खऱ्या अर्थाने सांगते, शिवरायांचं नाव आज महाराष्ट्र भूमीमध्ये आहे ना, केवळ जिजाऊमुळे आहे, म्हणून जिजाऊ मातेला मानाचा मुजरा करावा असं वाटतो. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज तुझी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा. जाईला